कसरा मेळावा दोन ठिकाणी होतोय, दरवर्षी कसरत बऱ्याच ठिकाणी होतोय, उत्सुकताही बरीच आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तितकाच महत्वाचा. कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल, दोन्ही मेळावे जे आहेत ते शांततेत पार पडले पाहिजे याकरता सर्व बंदोबस्त ठेवला जाईल. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील दोन्हीकडचे हाच प्रयत्न करतील की कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही बाधा येऊ नये. लक्ष केवळ एवढंच द्यावं लागेल की सध्याच्या परिस्थितीमध्ये काही असे एलिमेंट्स आहेत की जे या महाराष्ट्राला अस्थिर करू इच्छितात, त्या एलिमेंट्सनी या ठिकाणी कुठली गडबड करू नये किंवा या गर्दीचा फायदा घेऊ नये याकडे आमचं विशेष लक्ष असेल. चुकीचे अवमानकारक वक्तव्य, काही चुकीचे संदर्भ सुद्धा वेगळ्या प्रकारे या अशा सभांमध्ये येत असतात. बीकेसीच्याही मागच्या सभेत झाले होते. कायदा काय म्हणतो? असं आहे की कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेल, पण माझी अपेक्षा आहे, शेवटी राजकारणामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी करत असतो आपण, आपला पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायचा असतो, चांगल्या भाषेत मांडावा, कधी कधी खुसखुशीत भाषेत देखील तो मांडावा, कधी व्यंगातनं देखील मांडावा, कधी अतिशयोक्ती अलंकार देखील करावा, पण कायद्याच्या चौकटीत बसून करावा. तुम्ही स्वतः कोणता दसरा मेळावा अटेंड करण्यास इच्छुक आहात? मी नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अटेंड करेन. सर हिंदी में जानना चाहेंगे कि इस साल दो जगहों पे जो है दशहरा रैली, ऐसे में कानून व्यवस्था जो है वो बनाए रखने की चुनौती है. कानून व्यवस्था बिल्कुल बनाए रखी जाएगी, पुलिस पूरे तरीके से मुस्तैदी के साथ कानून व्यवस्था को बनाएगी, और मेरा विश्वास है कि दोनों जगह जो कार्य करते जा रहे हैं वो भी इस बात को समझेंगे कि कानून व्यवस्था को बनाए रखना और शांति को बनाए रखना उनकी भी जिम्मेदारी है. नज़र इस बात पर रखनी है कि कहीं भीड़ में कोई गलत एलिमेंट न चला जाए, उसके ऊपर हम नज़र रखेंगे. नाना पटोले ने कहा है कि जो नाम्बिया से चीते लाए गए थे उस वजह से जो है लंपी वायरस देश में फैला है. नाना पटोले को चीते कहाँ से आए ये भी मालूम नहीं है, उन्होंने तो गलत जगह बोल दी. आप अलग बोल रहे हो, उन्होंने अलग बोला है, तो इसलिए पहले तो वो पता करे कि कहाँ से चीते आए थे. ठीक है, बेसिर पर बात करना ये नाना पटोले का शौक है, क्योंकि वैसे तो आप उनकी बाइक चलाते नहीं, तो जब वो बेसिर पर बात करते हैं तो आप दिन भर उसको चला लेते, तो उनको पता है बेसिर पर बात की तो आप चलाते. चर्चेत राहण्यासाठी नाना पटोले अशा प्रकारचे सातत्याने वक्तव्य करतात. निश्चितपणे, कारण अदरवाईज तुम्ही नाना पटोलेंचं वक्तव्य दाखवतच नाही, त्यामुळे त्यांना माहिती आहे की काहीतरी उलट सुलट बोललं तर ते दिवसभर चालतं, मग कोणीतरी रिॲक्शन देते, मग पुन्हा ॲक्शन, त्यामुळे दिवसभर आपल्याला चर्चेत ठेवण्याचं काम ते करतात, म्हणून त्यांच्या वक्तव्याला मी तर महत्व देतच नाही, तुम्ही पण देऊ नका.